एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? हे नरसिंहराव आहेत ना, आमच्या गावचे परमेश्वर येतो, मी रमावतीची म्हणून त्यांच्या दर्शनाला आले. हाऊ रिडिक्युलस. टेक इट इझी सर, अशा घटना होणारच. किल्लेदारांना बघायचं म्हणून तुम्ही मुद्दाम इथे ड्युटी मागून घेतलीत ना साहेबांना पाण्यासाठीच. मग झालं ना काम आता? हो झालं, निघात. आयुष शॉप पेशंटची व्यवस्थित काळजी घेतली गेली होती. काळजी घेतली गेली होती म्हणजे? आय एम सॉरी, मी खूपच स्पष्ट विचारते, पण पेशंटला काही वेगळी ट्रीटमेंट देता आली असती. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? आता ह्या कोण? या मिसेस किल्लेदार. व्हॉट? मिसेस किल्लेदार? येस. मिसेस किल्लेदार, या डॉक्टर अनन्या. नमस्कार. हे बरे होतील ना? आय विल ट्राय माय बेस्ट. तुमच्या तोंडात साखर पडो. मिस्टर किल्लेदारांच्या ब्रेन कडून शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या आर्टरी मध्ये एक छोटासा क्लॉट झालाय. मग काढून टाका ना. ते एवढं सोपं नाही. क्लॉट इतका छोटा आहे की तो डिटेक्ट करणं कठीण आहे, पण माझी खात्री आहे की ऑपरेशन केलं की ते नक्की बरे होते. आय डोंट अग्री विथ यू. मुळात तुम्ही जो क्लॉट म्हणताय तो खरंच तिथे आहे का? सॉरी डॉक्टर, पण मी माझं मत सांगितलं. तुम्ही सिनियर डॉक्टर आहात, त्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही आणि किल्लेदार कुटुंबियांनी मिळून घ्यायचा आहे. मी ही रिस्क घेऊ शकत नाही. मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं, त्यापुढे तुम्ही काय ते ठरवा. ए बुण बुण बंद कर तुझी, नाहीतर जीव घेईन तुझा. चालेल, जीव घ्या माझा, मारून टाका मला. मला असं काम सांगू नका, मला नाही करता येणार. अगं तुझा जीव घेऊन काय करू, त्याचा जीव घ्यायचा आहे, त्याचा जीव जातच नाही, श्वास चालूच आहे मायला. हे बघ, ही शेवटची संधी आहे. आता जर जीव घेतला नाही ना. मला एवढंच सांगा की ऑपरेशन केल्यावर हे बरे होतील का? ऑपरेशन केल्या केल्या ते उठून चालायला लागतील असं माझं म्हणणं अजिबात नाहीये, कारण चान्सेस 50-50 आहेत. पण मी एवढं नक्की सांगू शकते, मी माझं सगळं ज्ञान पणाला लावेन. तुम्ही थोडा विचार करून मग निर्णय घ्या. आपल्या हातात अजून एक दिवस आहे. जानकी, मला असं म्हणायचंय, ह्या डॉक्टरांबाई तशा वयानं लहानच आहेत. आपलं आधीच डॉक्टर कसे वयाने मोठं आहेत, म्हणजे त्यांचा अनुभव बी दांडगा आहे. मला असं वाटत आपण ह्या डॉक्टरांबाईंच्या नादी नको लागाया. आणि आपापल्या सोयीचं बोलून निघून जातोय. जो तुम्हाला बरं करेल ना, त्याचे पाय धुवून ते पाणी मी तीर्थ म्हणून पेन.